नमस्कार छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि भरपूर भाजी वापरून मस्त आणि हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत चला तर बनवायला सुरुवात करूया याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर छाया रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका तर इथे मी मिक्सिंग बाऊल घेतला आहे यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर हे पीठ मी आधी व्यवस्थित चाळून घेतलं आहे आणि जे आपण घरी चपातीसाठी वापरतो तेच हे पीठ आहे यानंतर यामध्ये पाव कप रवा घालायचा आहे जो आपण उपने उपम्यासाठी रवा वापरतो तोच जाडा रवा आहे हा जर तुम्ही वाटीने मोजत असाल तर एक वाटी गव्हाच्या पिठाला पाव वाटी रवा आपल्याला घ्यायचा आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे तुम्ही याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता यामुळे आपल्या ज्या बॅटरला खूपच छान टेस्ट येते यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण पाणी घालूया तर इथे मी एक कप पाणी घेतलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं थोडं जास्त घट्टही नाही आणि पातही नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे यामध्ये किती पाणी घातलं ते मी तुम्हाला सांगेन नंतर तर आता याच्यात ज्या गुठळ्या आहेत म्हणून मी बीटर घेतलं आहे आणि बीटरने याला असं बीट करून घेऊया आणि याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्यात पाहू शकता तुम्ही अगदी स्मूथ असं याचं बॅटर तयार झालं आहे आणि याची मी कन्सिस्टन्सी तुम्हाला दाखवते पहा असं हवं आहे आपल्याला आणि यासाठी म मी दोन कप पाणी वापरले आता हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे पंधरा ते वीस मिनटासाठी म्हणजे याच्यात जो आपण रवा घातला आहे तो छान फुलेल पहा वीस मिनटं झालेत आपण पाहूया पहा याच्यातला रवा फुल आता फुलला आहे आणि हे बॅटर आता आधीपेक्षा घट्ट झालं आहे तर आपलं हे बॅटर तयार आहे आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे याच्यावरती थोडंसं मी पाणी घालते आणि हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि डोसे करण्यासाठी हे आपलं बॅटर तयार आहे आता आपण यामध्ये कोणत्या भाज्या लागतील ते, ते पाहूया तर इथे मी भाज्या घेतल्यात टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा किसलेलं गाजर कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि शिमला मिरची घेतली बारीक चिरलेली आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया तर इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे आणि यामध्ये अगदी थोडंसं तेल मी पाव चमचा तेल घातलं आहे आणि तेल आपण असं ब्रशने पसरवून घेऊया आता यावरती दोन चमचे बॅटर घालायचं आहे गव्हाचं पीठ तर सगळ्यांच्या घरीच सहज उपलब्ध असतं त्यामुळे सकाळच्या वेळेला तुम्ही झटपट हा नाश्ता बनवू शकता आता याच्यावरती ज्या आपण भाज्या घेतल्या होत्या त्यात सगळ्या भाज्या थोड्या थोड्या घालायच्या आहेत कांदा घातला आहे मी गाजर घातला आहे जेवढ्या आपण जास्त भाज्या याच्यावरती घालू तेवढा आपला हा नाश्ता हेल्दी बनणार आहे त्यामुळे भरपूर भाज्या घालायच्या यामध्ये आपण रवा घातला यामध्ये त्यामुळे ह्याला छान थोडासा कुरकुरीतपणासुद्धा येतो हिरवी ये मिरची घातली मी आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची सगळ्या भाज्या मी थोड्या थोड्या घातल्यात यामध्ये आता आपण याला चमच्याने असं थोडंसं प्रेस करूया म्हणजे या चिकटतील भाज्या आणि आपण जेव्हा हे उलटू तेव्हा निघणार नाहीत हे छान प्रेस केलं आणि भाज्या सगळ्या छान अशा चिकटल्यात आता आपण याला खालच्या बाजूने थोडं ब्राऊन करून घेऊया तर वरून थोडंसं मी तेल घालते यायला जरूरी नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तरच तुम्ही घाला तेल खूप कमी तेलामध्ये सुद्धा आपण बनवू शकता हे आणि तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर यामध्ये बटर बटरवरती बटरसुद्धा घालू शकता किंवा तुम्ही भाज्यांबरोबरच चीजसुद्धा घालू शकता आता हे खालच्या बाजूने झालं आहे छान आता आपण याला उलटून घेऊया पहा किती छान रंग आला आहे याला अगदी मस्त ब्राऊन आणि कुरकुरीत झालं आहे तर याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घेतलं आहे मी पहा दोन्ही बाजूने मस्त याला रंग आला आहे खूप छान दिसतं आहे अगदी हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी आहे ही काढून घेऊया आणि आता आपण आणखी असं बनवून घेऊया अगदी सहज हे निघतात तुम्ही पाहू शकता सुद्धा ही डिश खूप आवडते तर आपण हे काढून घेऊया अगदी मस्त हेल्दी अशी नाश्त्याची रेसिपी आपली तयार आहे आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला मी एक तोडूनसुद्धा दाखवते तुम्ही सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे खाऊ शकता चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद